तर इकडे उज्ज्वल निकम यांचा विले पार्लेमध्ये प्रचार सुरू झालेला आहे. उज्ज्वल निकम यांनी मतदारांशी यावेळी संवाद देखील साधलेला आहे. तर पहिल्यांदाच उज्ज्वल निकम हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या प्रचाराला जोरदार अशी सुरुवात केली आहे. यावेळी उज्ज्वल निकम यांनी मतदारांशी संवाद देखील साधलेला आहे. अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून. गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की आता प्रचाराची खरी जी धुरा आहे ती हाती घेण्यास सुरुवात झालेली आहे. प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपल्याकडून जोरकस पद्धतीनं प्रयास करतोय ही जागा कशी निवडून येईल याबद्दल देखील विचार विमर्श होतोय. मी सध्या विले पार्लेमध्ये या ठिकाणी जे दरासर आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की भाजपचे जे अधिकृत उमेदवार आहे उज्ज्वल निकम यांच्या पॉकेट बैठका सुरू झालेल्या आहेत. जे जैन दरासर आहे, जे जैन मुनी आहेत त्यांच्या भेटीगाठी या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. प्रचार साहेब कशा पद्धतीनं सुरू आहे, काय म्हणाल? आपण बघतायत की मतदारांचा किती चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. आणि आज मी इथे आलो, जैन महाराज आले होते, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आशीर्वाद एवढ्याच करता घेतले की माझं मानसिक स्थैर्य अधिक वाढलं पाहिजे. कारण राजकारणात अशा रीतीने खोटे आरोप करणं आणि त्याच्यामुळे खोटे आरोप होऊन आपल्याला दुःख होतं, परंतु त्याच्यावरती आपल्याला देवाने शक्ती द्यावी म्हणून मी जैन महाराजांचा आज आशीर्वाद घेतला. मी मला मतदान करा असं कधी सांगितलं नाही आणि सांगणं योग्यही नव्हतं. कारण असं आहे की सगळे सुशिक्षित आहेत, त्यांना कळतं आपल्याला कोणाला मतदान करायचं आहे, पंतप्रधान मोदीजींचे हात कशा रीतीने बळकट करायचे आहेत आणि तुकडे गँग काय प्रचार करतं हेही लोकांना माहिती आहे. नक्कीच, पण करेक्ट कार्यक्रम होईल जे मानसिक त्रास देत आहेत त्यांचा? आता बघा ना, आता काही लांब फार तारीख नाही आहे. तुम्ही जर ह्या देशाची प्रतिष्ठा 26/11 हल्ल्यामध्ये जे लोक मरण पावले त्यांचा तुम्ही अशा रीतीने अपमान करतायत. उज्ज्वल निकम विसरून जाओ, उज्ज्वल निकम एक व्यक्ती आहे, पण उज्ज्वल निकमने लपवला, हा पुरावा आणला नाही, खरा गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही, म्हणजे कसाबला आपल्याला निर्दोष ठरवायचा आहे का? कसाब आणि अबू इस्माईल ज्यांनी आमच्या पोलीस अधिकाऱ्यांवरती गोळीबार केला त्यांना निर्दोष ठरवायचं आहे का? कसाबने कबली जबाबही मान्य केलं. पोलीस आम्ही कामापासून बाहेर आल्यानंतर मियान यांनी गोळीबार केला, त्याने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. आणि पाकिस्तानने कुठे ही गोष्ट नाकारली नाही ना, पण तरीसुद्धा आपल्या इथे काही लोक पहिल्यांदा म्हणे की उज्ज्वल निगम देशद्रोही आहेत, नंतर म्हणे तुरुंगात टाका, नंतर म्हणे मी एका पुस्तकातून आणलं. आता अभ्यास न करताना आरोप करतात, मग परीक्षेत काय केलं? आपण म्हणतात ना पुस्तक वाचलं, मग पुस्तक वाचलं मग वाचण्याच्या अगोदरच आरोप. आणि पुस्तक ज्यातलं सत्यता आहे पुस्तकात का नाही याची खात्री केली असेल तर पुरावे सादर करा. नाही करायचं, पण उगीच बेछूट आरोप करायचे. नक्कीच, बेछूट आरोप होत आहेत आणि या आरोपाला जनता उत्तर देईल असं म्हणतायत. प्रचाराला सुरुवात झालेली आहे, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. नेमका यामध्ये आता निकाल काय लागणार आहे पाहणं महत्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन आदिल सर, TV9 मराठी, मुंबई. धन्यवाद गिरीश.